सर जितेंद्र आव्हाड तुम्ही त्यांचा ऑडिओ ट्विट केलेला आहे, काय सांगणार? जो ऑडिओ ट्विट केलेला आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला ऑडिओ आहे, आणि मुळात असं आहे की त्याच्यातनं खरी परिस्थिती बाहेर येते ना, म्हणजे तुमच्या मनात काय आहे? तुम्ही परवा शपथ घेतली की आम्ही महिलांवरचे अत्याचार सहन करणार नाही, मग तुम्ही एखाद्याला सांगताय त्या ऑडिओ क्लिपमध्ये की तू गप्प बस म्हणून, आणि तिला मरते तर मरू दे, ही कुठली मानसिकता आहे? आणि मला असं वाटतं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की हा कोण मल्लिकार्जुन पुजारी आहे ज्याच्याशी जितेंद्र आव्हाड बोलत आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये, आणि तो त्याला का गप्प बसायला सांगतोय, आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं इन्वॉल्ड आहेत, ती सिरीजचे मालक त्यांचं नाव इन्वॉल्ड आहे. मला असं वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही गृहविभागाने केली पाहिजे, त्याच्यासाठी SIT लावली पाहिजे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. हे क्लिप जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 4 वर्ष जुनी आहे. नाही जुनी असेल तर काय त्याच गोष्ट संपली का ती? आता तुमच्याकडे कसं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे ती आलेली आहे सोशल मीडियावर. सगळीकडे व्हायरल झालेली क्लिप आहे, तीच टाकलेली आहे मी. आणि जर ती 2 वर्ष जुनी आहे का 3 वर्ष जुनी आहे, पण अन्याय तर झालेला आहे ना. जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की रजिस्टर्ड प्रकरणं आणि जी प्रकरणं रजिस्टर झालेली नाहीत अशा किती लोकांवर अत्याचार झालेले आहेत, ती प्रकरणं बाहेर यायला पाहिजेत. मग ते 2 वर्ष जुनं असो, 3 वर्ष जुनं असो, नंतर 4 वर्ष जुनं असो, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आता ED 10 वर्ष प्रकरणं जुनीची चौकशी झाली नाही का, मग या प्रकरणाची का नाही होऊ शकत? मीटूची जेव्हा प्रकरणं झाली, जेव्हा ते येत होतं बाहेर, मीटूचं प्रकरण आपल्याला माहीत असेल, तिथे किती जुनी प्रकरण होती, पण त्याच्या चौकशा झाल्या ना. नाना पाडेकरांची पण चौकशी झाली त्याच्यामध्ये, मग या प्रकरणाची का नाही चौकशी होऊ शकत? आमची मागणी आहे गृहमंत्र्यांकडे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, कारण याच्यामध्ये हाय प्रोफाईल नावं इन्वॉल्व्ड आहेत. आज संजय राऊतनी सांगितलं की काही नेते असं आहेत त्यांच्यावर सत्तामध्ये आहेत, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल आहे, पण गृहमंत्री त्यांच्यावर काय करत नाही आणि त्यांच्या बाजूला बाजू मांडी लावून बसलेले आहेत. कोण मला कळलं नाही, कोण? संजय राऊत. नाही कोण गुन्हा दाखल? संजय राठोड, त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. सध्या संजय राऊत म्हणून नाव घेतलं त्यांनी. संजय राठोड, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना, सगळ्यांचीच झाली पाहिजे. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही, ते सत्तामध्ये केली पाहिजे. मग तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सभागृहात काय करता? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.